मी बरंच वेळा म्हणलं की मी असलं माझे काय मॅटर असलं ना काय बी असू द्या, तर मी सोशल मीडियावर नाही मांडायचे. पण काय करणार, कारण मी मला कोण नाही म्हणून मी माझी फॅमिली तुम्हालाच मानलेलं आहे, त्यामुळं मला का ना माझ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगा वाटतात. आता मी असलं मॅटर मांडायची नव्हती बरं का सोशल मीडियावर, पण आता मांडणार आहे. आता मला बरेच जण म्हणतले की राधाताई, कारण आपल्या पर्सनल गोष्टी का नाही सोशल मीडियावर सांगितल्यावर लय लोक फायदा घेतात. फायदा घ्यायसाठी मी नाही सोशल मीडियाला सांगणार आता हे माझ्या गोष्टी. कशासाठी सांगणार आहे माहिती आहे का, ठेस मला लागली ना तर सावध तुम्ही झालं पाहिजे ह्यासाठी, कारण मी अनुभवलं आहे ना त्याच्या अगोदर, तुम्ही त्याच्यातनं अनुभव घ्यायला पाहिजे म्हणून मी सांगणार आहे तुम्हाला. तर आता मला काय सांगायचं तुम्हाला सांगते, मला बरेच जण सांगत होते कमेंट्समध्ये की राधाताई कोणकुणाचं नसतंय, कोणकुणाचं नसतंय, आपली ही आपलीच असतात. आणि काय जण मला म्हणत होते अरे राधाताई सख्यापेक्षा परकीले चांगले असतात. मला पण मला अनुभव होता, विश्वास होता, कारण रक्ताची नाती बिलकुल चांगली नाहीत, कारण मला त्यांना कधी सुखदुःखामध्ये मला कधी चान्स दिला नाहीत, म्हणून मी माझ्या नातेवाईक सगळे परक्यामध्येच धुंडळत गेले, एवढे धुंडळत गेले, एवढे धुंडळत गेले. पण मला एक व्यक्ती भेटली बरं का, परकी होती पण विचारानं समजूतदारपणानं चांगली मला मानणारी आणि मला जशी पाहिजे होती तशी व्यक्ती मला भेटली. एवढे विश्वास दिला मला, एवढं गोड गोड बोलणं, माझ्यासाठी मुळमुळ रडणं, माझ्यासाठी नाही जेवणं हे ते, मग कोणी पण असू द्या, ती लेडीज असू द्या नाही तर जेंट्स असू द्या, म्हणजे एवढा विश्वास दाखवला मला, लय विश्वास दाखवला, इतका मनापासून विश्वास दाखवला की मला वाटायला लागलं अरे माझ्या सख्या भावापेक्षा ही भाव माझा लय चांगला आहे. म्हणून मी माझं सुख दुःख सगळं सगळं गुरुळा मी त्याच्यापाशी गायलं, सगळं त्यानं मला त्याच्यातनं मार्ग दाखवायचा, हे करायचा ते करायचा. पण ते माणूस एवढा माझ्या मजबुरीचा आणि माझा एवढा गैरफायदा घेईन मला कधीच वाटलं नव्हतं, एवढा नीच असेल असं पण कधीच वाटलं नव्हतं. का माहिती आहे का, कारण नाती मानायची जर असली ना तर विचार पण केला पाहिजे की नातं आपण कुणासं कुणाबरोबर मांडायला पाहिजे, ती व्यक्ती खरंच चांगली आहे का नाही, कारण मी एवढ्या कमी वेळामध्ये एवढा चान्स, कारण माझ्या लाईफमध्ये मला फक्त भावाचं प्रेम पाहिजे होतं म्हणून मी एका व्यक्तीवर एवढं विश्वासावं का नाही हे केलं. पण त्यानं माझ्याबरोबर आणि मी आज पण त्याचा चांगलाच विचार करत होते बरं का, बरेच जण मला सांगत होते अरे ती एवढं नीच माणूस असं तसं, त्याची जर तुम्हाला अवकात जर माहीत नसेल त्याची लायकी, मी आता त्याची लायकी काढणार आहे सोशल मीडियावर काढणार आहे, लायकी काढणार, त्याला दाखवून देणार माझ्याकडून काय चूक झाली होती माहिती आहे का, की मी त्याला त्या व्यक्तीला मी माझं स्वतःचं समजत होते, पण ती एवढा नीच निघाल असं मला कधीच वाटलं नव्हतं. अरे बायांच्या सुद्धा चाडायला लावायचं नाही कुणी कुणाला, आता तुम्हाला सगळं सांगूनच टाकणार हे मी. ती माणूस जी माझ्या लाईफमध्ये जी माणूस आला होता, व्यक्ती आली होती माझा भाव म्हणून, मी त्याचं नाव घेणार नाही, त्यानं फक्त मला कमेंट्स टाकावा की तू माझं हे का करते, त्याला त्याची लायकी दाखवून देते मी सगळे, ती कुठल्या ह्याच्यातला आहे ते दाखवून देते मला. मला एवढं म्हणजे मी माझं सुख दुःख त्या माणसाला सांगितलं ना, सगळं सांगितलं, सुख सांगितलं, दुःख सांगितलं, माझ्या लाईफमध्ये जे काय झालं ते सगळं सांगितलं. तर त्याचा त्यानं एवढा गैरफायदा घेतला असा गैरफायदा कुणी कुणाचा घेतला नाही पाहिजे. आता तुम्ही तुम्हाला जर ह्या ऐकायचं असेल तर तुम्ही मला तसं कमेंट्समध्ये सांगा, मी तुम्हाला त्या माणसाची लायकी ना लायकी दाखवणार आहे. आणि तो बऱ्याच जणांना समजलं पण असेल की ती व्यक्ती कोण आहे आणि त्यानं काय चूक केली. मला तर कोण नाहीच दे सोड, माझा तर विषय सोड, मला कोण नाही, मला ना सक्क, कारण सक्क तर नाहीच कोण, मला माझ्या रक्ताचं तर कोण नाहीच, जे असेल ते फक्त माझा नवरा माझी लेकरं बाळ. पण मनातले चार गोष्टी आपल्या ऐकावा कुणीतरी म्हणून मी अशी नाती जोडली होती, ऐकावा कुणीतरी आपल्याला त्याच्यातला मार्ग द्यावा कुणीतरी सांगावा कुणीतरी, ह्या हिशोबानं मी परकी का होईना पण नाती जोडले. पण अशा माझ्या काही बहिणी होत्या, काय माझं भाऊ होतं, आणि त्याच्यापैकी एक कोणतरी असं नीच माणूस होतं, एवढं नीच होतं की मला तर वाटतं जर ती लेडीज असेल तर मला तिला एवढं म्हणजे आता काय बोलायची बातच नाही. पण जेंट्स जर असेल ना ती तर त्यानं सरळ का नाही बांगड्या भराव्या त्या, कारण तुझी लायकी नाही,
लायक नाही असं मला त्याला दाखवायचं आहे. ते कोण असन काय असन तुम्हाला सगळ्यांना जर ती स्टोरी जर माझी पाठी म्हटली ऐकायची असेल ना आत्ता काय झालं हे जर ऐकायचं असेल तर मला कमेंट्स टाका की राधाताई आम्हाला हे सांग नेमका मॅटर काय आहे. तुम्ही एवढं सांगा मी तुम्हाला पुढचं सगळं सांगते. कारण माहिती आहे का ज्याच्यासाठी मी बोलते त्याच्यासाठी हे इशारा कापे कापे त्याला जर लाज लूज काय असेल ना तर त्यानंसुद्धा कमेंट्स टाकावा टाकावं कमेंट्स असं मला वाटतं. बाकी काय नाही तर बाय. मला कमेंट्स करून तेवढं सांगा कमेंट बॉक्समध्ये हे पुढचं काय सांगायचं का नाही ते. मी बाकी तुम्हाला सगळं सांगणार आहे. पण आता माझ्या मस्तकाच्या आळ्या असले हल्ली ना मला लय वाटत होतं मी असले मॅटर नाही तिथं सोशल मीडियावर टाकावं. पण काय करणार मला मजबूरच करतात तेवढं तर. आता मी पण नाही घाबरत कुणी. मी एकटे असेन तर माझ्या एकट्यापणाचा कुणी फायदा घ्यायचा नाही ना माझ्या घरातल्यांना पण घ्यायचा नाही ना बाहेरच्यांना घ्यायचं नाही. माझ्या एकट्यापणाचा फायदा कुणीसुद्धा घ्यायचा नाही. आणि जर घेतला तर त्याला का ना त्याच्या लायकीच्या बाहेरच करते त्याची लायकी का नाही रस्त्यालाच आणून मांडते. किती केलं ना मी सोशल मीडियावर आहे सोशल मीडियावर आहे त्याचा अर्थ असा नाही की मी सोशल मीडियावर आहे आणि मी घाबरलं आणि मी असं करत. मी घाबरत नाही कुणाला. एवढा दिवस घाबरत होते कशामुळं की आपली बाबा इमेज चांगली आहे आपलं हे चांगलं आहे आपल्याला कोण नाही सगळे आपल्याला मिळून मिसळून घेतात म्हणून मी घाबरत होते. तर मी आता माझ्या भावांना आणि बहिणींला एक सावधगिरीची गोष्ट सांगणार आहे. ती गोष्ट कोणती असेल ती ऐकायसाठी तुम्ही मला फक्त सांगा की राधाताई मॅटर काय. मी तुम्हाला असं म्हणजे कारण एकदाच एकाच व्हिडिओमध्ये मला सांगणं ते शक्य होणार नाही त्याच्यामुळं जसंच्या तसं जसं वेळ हे होईल ना तसं मी सांगू शकते तुम्हाला. फक्त मला तुम्ही सांगा की राधाताई आम्हाला सांग म्हणून मॅटर काय. मी तुम्हाला सगळं सांगणार कोण माणूस आहे ते काय म्हणलं आहे आणि त्याने काय केलं आहे ते सगळं तुम्हाला मी सांगणार आहे. आणि ते व्हिडिओ माझा का ना ह्यो व्हिडिओ का ना बिंदास जाणार त्या माणसापाशी मला गॅरंटीच आहे. मला जर ब्लॉक केलेलं असलं तर ते ह्यो व्हिडिओ माझा तिथपर्यंत जाणार आहे. आणि जर व्हिडिओ माझा तुझ्यापर्यंत आलाच आलाच तर तू तुझ्या खऱ्या आय डीवरनं मला फक्त का नाही एक कमेंट्स टाक. तुला काय बोलायचं ते बोल पण तुझी लायकी दाखवल्याशिवाय राहणार नाही. कारण तू माझं नाही मन तोडलं एका आईचं मन तोडलं आहे. मूल काय असतं ना हे तुला माहीत नाही. नीच माणसा साडंसाठी दलिंदर आणि तुला हे व्हिडिओ यायला पाहिजे. तू जर मला कमेंट नाही टाकली ना तर मी व्हिडिओ व्हिडिओ बनवत राहणार आहे. तू जर मला कमेंट्स टाकली ना तर मी तिथंच व्हिडिओ बंद करणार का नाही करणार हे माझं मी ठरवलं. आणि जर तर तुला खरंच बोलायचं असेल ना माझ्या संग म्हणजे तू असा का खेळ केला का खेळ मांडला की तू ज्या गोष्टींवर मी बोललेच नाही काय त्या गोष्टी म्हणजे मला फक्त माझं मन तोडायसाठी मला रडवायसाठी एवढे नीच शब्द वापरतो बोलतो त्यासाठी त्यासाठी तू मला कॉल करू शकत होता कमेंट टाकू शकत होता व्हॉट्सअप करू शक काय पण अशा चाड्या चाड्या लावायची काय गरज नव्हती. जर माझ्या भावांना आणि बहिणींना जर हे मॅटर ऐकायचं असेल आणि सावध व्हायचं असेल तर मला तसे कमेंट्स टाका. तर कारण मला एवढं सगळं बसत नाही एवढ्याशा व्हिडिओमध्ये. ओके तर बाय.